नांदेडमध्ये औषधांचा तुटवडा असल्यानं अनेक लोकांना जीव गमवावा लागलाय. तर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातही अशीच परिस्थिती आहे. रुग्णांना अर्धी औषधं दिली जात असल्याचा धक्कादायक वास्तव हे समोर आलेलं आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी चेकअप करून मला औषध लिहून दिल्या. त्यातल्या 5 पैकी 2 औषधी मला मिळाल्या आणि 3 औषधी हे बाहेरून प्रायव्हेट मेडिकलमधून घ्यायला सांगितलं. अशाच प्रकारे औषधीचा तुटवडा असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जे उपचार मोफतमध्ये कसे होतील आणि आमच्या खिशाला कात्री लागेल. डॉक्टर दवा लिहून देतो. आपण दवा घ्यायला गेला तर आपल्याला त्या दवा अवेलेबल नाही भेटत. हे दवायच नाही म्हणतो. 1-2 दवा भेटतात का त्याच्यांना काही चार आपण पुरेपूर दवाई मिळत ना आपल्याला. तरी पण आम्ही ही दवाई बाहेरून घेऊ नाही शकत. महागाची दवाई असतो तर हा भुगदान आमच्या बसतो. त्याच्यामुळे सरकारनं आम्हाला अवेलेबल करून द्यावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.